श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना तोंडात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतंय. आपण जसं आहोत तसंच बाहेर दिसायचं असतंय. मग चांगलं असो किंवा वाईट असो, स्पष्ट मत मांडायचं असतंय. श्रोते हो, दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, पण विचाराने भारदस्त असणं हे मात्र आपल्या हातात असतं. कुणाला टाळणं हे खूप सोपं असतं, पण आपली छाप एखाद्यावर पाडणं हे मात्र अवघड असतं. कारण त्यासाठी विचारांची उच्चता आणि वागण्यामध्ये सत्यता ठेवणं गरजेचं असतंय. आणि श्रोते हो, हेच आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतंय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांचे ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माहेरी जर आई दिसली नाही आणि सासरी जर नवरा दिसला नाही, तर कोणी कितीही लाख प्रयत्न केला तरी या दोघांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखण्याचा प्रयत्न हा नेहमी केला पाहिजे. स्वतःसाठी जगायला शिका, कारण इथं कोणीच कोणाचं नसतं. नेहमी चुका दाखवून देणारा हा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. भावना या त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. माणसानं सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं. जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. प्रतिबिंब हे किती स्वच्छ आणि निर्मळ दिसलं तरी मनात मात्र काय आहे हे आपण कधीच नाही ओळखू शकत. कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन हे ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हरत नसतो. कंटाळा आल्यावर गावी जाऊन येणं हे देखील औषधापेक्षा कमी नाही. एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तर ठीक आहे, नका घेऊ, पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलट सुलट सांगत ही फिरू नका. सगळ्यांचं खरं चेहरं दाखवणारी गोष्ट म्हणजे वेळ. जीवनात खूप काही गोष्टी पुस्तकं न वाचता शिकायला मिळतात, पण त्याची पदवी मिळत नाही आणि शिकवणारे देखील पदवीधर नसतात. ज्या माणसांच्या गरजा या कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातच असतात. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी की मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला कमी न लेखावं. सारं काही ठरल्याप्रमाणे होत नसतं. तडजोड बाकी ही कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावा. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नसतो. लोक म्हणतात की जे काही होतं ते देवामुळं होतं, पण ते देवामुळं नसतं तर आपल्या कर्मामुळं होत असतं. आणि हा देव माफ करतो, पण कर्मानं अजून तरी कोणालाही माफ केलेलं नाही. लक्षात ठेवा, देव नसतो, कर्म असतं.
आपल्या माणसांच्या वागण्यातून आपल्याला परक्यापणाची वागणूक दिसायला लागली तर समजून जायचं, ज्यांना आपण आपलं म्हणत आहोत ती माणसं आता आपली राहिली नाहीत। रोज रोज्यानं एकाला सवय लागते तर एकाला तुमचा कंटाळा येत असतो। स्वतःच्या फायद्यासाठी इकडून तिकडं आणि तिकडून इकडं मुजरा करत उड्या मारणारी भूत ही स्वतःचा फायदा संपला की लोकांना सोडून देतात। कुठेतरी श्रद्धा असावी माणसाची, रोज नशिबावर अवलंबून चालत नसत। प्रगती करायची असेल तर जुनं वाद सोडून देत चला। जुन्या विषयाचं ओझं डोक्यावर ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावत असतो। स्वतःसाठी न सगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी सगतात त्यालाच प्रेम म्हणतात। लक्षात ठेवा, ज्या लोकांनी तुम्हाला खराब वागणूक दिली, जाणून बुजून त्रास दिलाय, तीच वागणूक त्यांना द्यायला कधीच घाबरू नका। शेवटी त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यावी लागत असते। कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचं चटकं बसलेलं चांगलं असतात। निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नसते। सगळी बोट सारखी नसतात, तसंच सगळ्यांचा स्वभाव हेही सारखं नसतात। कधी कधी दोन पावलं मागे येऊन तर कधी कधी दोन पावलं पुढे जाऊन नातं टिकवायचं असतं। नेहमीच लाजर बुजर राहून निभाव नसतो लागत। कधीतरी झाशीची राणी बनून हाती तलवार घ्यावी लागत असते। कधी आयुष्याच्या वाटेवर प्रेम करणारी व्यक्ती भेटली तर नक्की त्या व्यक्तीवर वेड्यासारखं प्रेम करा, कारण अशी व्यक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते। स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो। जिथं मन हलकं करता येतं त्या इतकं सुंदर नातं कोणतंच नसतं।